नमस्कार, श्रीराज रेसिपी अनलॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। दसरा आणि दिवाळी हे महत्त्वाचे सण आता जवळ आलेले आहेत आणि त्यानिमित्ताने आपण एक स्वीट मिठाई बनवणार आहोत। तर येत्या दसऱ्याला किंवा दिवाळीला तुम्ही ही स्वीट मिठाई नक्की बनवा। तर त्या मिठाईचं नाव आहे रवा कस्टर्ड बर्फी। चला तर मग मिठाई बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी आता साहित्य सांगते। इथे एक वाटी साखर घेतलेली आहे, दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे, दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। इथे मी हे तीन चमचे भरून तूप घेतलेलं आहे आणि दोन चमचे दूध टाकलेलं आहे। बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत थोडेसे आणि केशरच्या 5 ते 6 काड्या घेतलेल्या आहेत डेकोरेशनसाठी। तर सगळ्यात आधी मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी साखर टाकलेली आहे आणि त्यानंतर आपण जेवढी साखर घेतली तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि हे आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे। साखर पूर्ण आपल्याला विरघळून घ्यायची आहे। आता साखर छान वितळलेली आहे। आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची आपल्याला आणि पाण्याला उकळी येईपर्यंत इथे जे 3 चमचे तूप आणि 2 चमचे दूध घेतलेलं आहे त्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकायची आहे। कस्टर्ड पावडर तुम्ही कोणत्याही फ्लेवरची घेऊ शकतात आणि आपण ज्या चमच्याने पोहे वगैरे खातो तोच चमचा वापरायचा आहे आपल्याला। जास्त मोठा चमचा नाही घ्यायचा आणि हे त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झालेला आहे, साखर आणि पाणी ही व्यवस्थित उकळायला लागलेला आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला कस्टर्ड पावडर आणि दूध आणि तुपाचं जे मिश्रण आहे ते टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे। आणि या मिश्रणाला फक्त आपल्याला एक उकळी येऊ द्यायची। आता छान उकळी आलेली आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे। हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे कारण आपण जेव्हा वापरणार आहोत तेव्हा ते गरम राहायला पाहिजे। यानंतर गॅसवर मी आता कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 वाटी रवा टाकायचा आहे। हा रवा बारीकच घ्यायचा आहे, कोणतीही बर्फी बनवताना बारीक रव्याचाच वापर करायचा। जर जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये थोडा बारीक करून घेऊ शकता आणि मीडियम गॅसवर हा रवा आता आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे, थोडा गरम करून घ्यायचा आहे। म्हणजे आपण जेव्हा तूप टाकू त्यामध्ये तर ते तूप लगेच वितळायला पाहिजे। त्यामध्ये मी 3 चमचे तूप टाकते। तुम्ही तूप नाही टाकलं तरी चालेल कारण आपण कस्टर्ड पावडर टाकली त्यामध्ये आपण 3 चमचे तूप टाकलेलंच आहे म्हणून इथे नाही वापरलं तरी चालेल। पण कोणतीही गोड मिठाई बनवताना थोडं तूप वापरलं की त्याची टेस्ट छान लागते म्हणून अगदी थोडं 2 ते 3 चमचे तूप वापरायचं आहे रवा भाजताना। अगदी थोडासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हा रवा भाजायचा आहे। 4 ते 5 मिनिट रवा छान भाजून झालेला आहे। हे बघा, खूप रंगही आपण चेंज केलेला नाही रव्याचा, छान रवा भाजला गेलेला आहे। तर यामध्ये आपण आता आपण जे कस्टर्डचं मिश्रण केलेलं आहे ते टाकू। हे कोमटच पाहिजे टाकताना, गार नाही होऊ द्यायचं आहे। जर गार झालं असेल तर तुम्ही थोडं कोमट करून घेऊ शकता आणि व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे। तुम्हाला जर यामध्ये येलो फूड कलर मिक्स करायचा असेल तर तुम्ही करू शकता आणि हे व्यवस्थित आता 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 मिनिट छान परतून झालेला आहे। मी गॅस बंद केलेला आहे आणि इथे मी ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आधीच, त्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे। तुम्हाला जर पातळ बर्फी करायची असेल तर पातळही पसरवू शकता आणि थोडी जाडसर करायची असेल तर जाडही मिश्रण पसरवू शकता। मी इथे थोडी पातळ करणार आहे बर्फी, आपण काजू कतली बनवतो त्या पद्धतीने। हे बघा, छान पसरवून झालेला आहे आणि हे मिश्रण गरम असल्यावरच आपल्याला त्यावर ड्रायफ्रूट टाकायचे आहेत म्हणजे व्यवस्थित पॅक होतील आणि दिसायलाही छान दिसेल।
आणि हाताने थोडंसं थापून द्यायचंय परत, म्हणजे पिस्ता आणि बदामाचे काप छान पॅक होतील। आणि हे मिश्रण आता 10 ते 15 मिनिट गार होऊ द्यायचं आहे। 10 ते 15 मिनिट झालेले आहेत आणि आपली बर्फी छान सेट झालेली आहे। आता आपण पीस करून घेऊ। वरून मी थोडेसे केशरच्या काड्या टाकून सजवलेला आहे। आणि मी जेव्हा कस्टर्ड पावडर टाकण्यासाठी दूध आणि तूप वापरलं, तर त्याऐवजी तुम्ही फक्त अर्धी वाटी दुधावरची साहायही वापरू शकतात। साय असेल तर तुम्ही साय वापरू शकतात। तुम्हाला पीसही काढून दाखवते, हे बघा अगदी ताटाला चिटकत वगैरे नाही आणि अगदी मऊ लुसलुशीत झालेली आहे। तुम्ही बऱ्याच वेळेस बर्फी बघता कडक झालेली असते, तर तुम्ही ही बर्फी बघू शकतात अगदी मऊ आहे, म्हणून वयस्कर व्यक्तीही ही बर्फी खाऊ शकतात। अतिशय साधी आणि सोपी ही बर्फी आहे, झटपट निघते, ताटाला चिटकत वगैरे काहीही नाही। तुम्ही यापेक्षा जाडही पीस करू शकतात, मी थोडी पातळ केलेली आहे। आणि खूप अगदी मऊ लुसलुशीत येते ही बर्फी। हे बघा ताटाला तर अजिबात चिटकलेली नाही, लगेच निघते। तर तुम्ही या दिवाळीला किंवा दसऱ्यालाही अशा पद्धतीने बर्फी करू शकतात। तर अशा प्रकारे आपली कस्टर्ड रवा बर्फी तयार आहे। आणि ही बर्फी जेवढी सुंदर दिसते तेवढी टेस्टही त्याची खूपच छान असते। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। चला तर मग, रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह, तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा।